आवडलं लाईक करा, शेअर करा आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. नमस्कार, मी सौ शुभांगी अविनाश घनगाव लोखिन न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत करीत आहे. सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळा, अन्यथा पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल. पालकमंत्री जयंत पाटील. सांगली जिल्ह्यातील सद्यस्थितीत 641 कोरोना बाधित झाले असून ही स्थिती गंभीर आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळावेत. मास्कचा वापर अनिवार्यपणे करावा. अनावश्यक गर्दी टाळावी, अन्यथा पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल अशी स्पष्टता जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोविडच्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुड्डी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडनीश, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर नंदनकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भूपाळ गिरीगोसावी, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी विजया यादव यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. सांगली जिल्ह्यात आजतागायत 641 कोरोना बाधित झाले असून यापैकी उपचाराखाली सद्यस्थितीत 304 रुग्ण आहेत, तर 11 रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे. तर आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. आजतागायत आढळून आलेल्या 641 रुग्णांपैकी ग्रामीण भागातील 474, शहरी भागातील 67, तर महानगरपालिका क्षेत्रातील 100 रुग्ण आहेत. रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून ही स्थिती गंभीर आहे असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील यांनी तालुका निहाय कोरोना बाधित रुग्णांचा सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्यात जवळपास 200 कंटेनमेंट झोन असून ज्या ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन आराखड्याची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी सूचना दिल्या. जिल्ह्यात झपाट्याने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे, त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये. सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळावेत. मास्क, वैयक्तिक स्वच्छता नियम पाळून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात सर्वतोपरी सहभाग घ्यावा. सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळल्यास व अनावश्यक खबरदारी न घेतल्यास जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल असे स्पष्ट करून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, ज्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नाही त्या ठिकाणी पोलिसांनी कठोर कारवाई करावी. 50 वर्षांवरील आणि कॉमोबिडिटी असणाऱ्या लोकांच्या सर्वेसाठी महानगरपालिका क्षेत्रात 20 प्रभागांमध्ये 20 पथके कार्यरत करण्यात आली असून लवकरच हा सर्वे पूर्ण करण्यात येईल याचाही आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतला. यावेळी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजीत कदम म्हणाले, पुणे मुंबईहून सांगली जिल्ह्यात आपल्या मूळ गावी आलेले चाकरमानी पुन्हा मुंबई पुणे यांसारख्या ठिकाणी अल्प कालावधीसाठी ये जा करत आहेत, त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव वाढण्यास हातभार लागत आहे.